न्याय्य हक्काच्या लढ्यासाठी माध्यम गरजेची, प्राध्यापिका अंजलीताई आंबेडकर. प्रबुद्ध भारतवाचक मेळाव्याला बुलढाण्यात उत्स्फूर्त प्रतिसाद. आपण गप्प बसलो, अन्यायाविरुद्ध आवाज उठवला नाही तर जुलमी अत्याचारी लोक आपले अस्तित्व संपुष्टात आणतील. अन्यायाला वाचा फोडत ठामपणे बोला. समूहाबद्दल, राजकीय आकांक्षाबद्दल, विकासाच्या संधीबद्दल आपणच बोलले पाहिजे. त्यासाठी माध्यमे लागतात. वर्तमानपत्रे माध्यम जर नसली तर तुम्ही कितीही वैचारिक आणि प्रामाणिक असा, तुमचे चारित्र्य हनन करण्यासाठी तुमचा आवाज दाबण्याकरिता प्रस्थापित मीडिया कायम पुढेच राहणार आहे. म्हणूनच आपली माध्यम गरजेची आहेत, असे प्रतिपादन प्राध्यापिका अंजलीताई आंबेडकर यांनी रविवारी येथे केले. वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्या वतीने शहरातील बुलढाणा अर्बन रेसिडेन्सीमध्ये 28 जानेवारी रोजी प्रबुद्ध भारतचा वाचक मेळावा पार पडला. मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापिका अंजलीताई आंबेडकर या बोलत होत्या. याप्रसंगी भारिपचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, वंचितचे राज्य प्रवक्ता धैर्यवर्धन पुंडकर, भारतीय बौद्ध महासभेचे भीमराव तायडे, महिला प्रदेश उपाध्यक्षा सविताताई मुंढे, जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. आज बुलढाण्यामध्ये असा वॉरंट नाही, बुलढाणा तालुक्यात असं गाव नाही जिथं आमची शाखा किंवा आमचा सभासद नाही. ही परिस्थिती आज काही आम्हाला जे दादानी 300 सभासद सांगितले होते नागपूरच्या सभेमध्ये, आम्ही तर ज्या दिवशी पार्टीत आलो मी पाहिलं सविताताई, बऱ्याचदा काय झालं की कोणाची नावाची लढाई, कोणाचं काय झालं म्हणून ती लढाई. आता आम्हाला सुचना येतात जर आम्ही कमीच नाही राहिलो, आमची कमी बोली काढलीच नाही तर आम्ही परफेक्ट पण होऊ शकणार नाही. त्याबद्दल सगळ्यांच्या ज्या काही सूचना आल्या आणि त्यांनी असं सांगितलं की काही म्हणजे ते जाहीर करणार नाही म्हणून मी जाहीर करते, कदाचित मी ते जाहीर करून त्यांना अडचणीतही आणत असेल. पण ते मला असं म्हणाले, ताईंनी असं ठरवलंय की बुलढाण्यात विधानसभेवरती एक कोणीतरी प्रतिनिधी निवडून पाठवल्याशिवाय आम्ही आंबेडकर घराण्यातल्या कुठल्याही व्यक्तीबरोबर स्टेज शेअर करणार नाही. आणि आत्ताच्या काळामध्ये स्टेज शेअर न करणारी माणसं पण नाही मोजावी लागणार करून सापडणार. म्हणजे लोकसभेच्या निवडणुका योगातल्या आहेत, मी गेली 6 महिने अकोल्यामध्ये आहे. गेल्या 5 लोकसभेच्या निवडणुकांचा खूप जवळून अनुभव आहे. आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या ज्या काही तक्रारी येतात किंवा मेसेज येतात किंवा चिराचिरी होते, त्यातल्या 90% तक्रारी या बॅनरवर माझा फोटो नाही, फोटो खालीवर झाला, प्रेस नोट पाठवली त्याच्यामध्ये नाव माझं आलं नाही, मला स्टेजवर बसायला दिलं नाही,